आता हे चुकीचं आहे. 9500 कोटीचाच बोजा येतो आणि जर आपण जुनी पेन्शन योजना केली तर 1,15,000 कोटीचा बोजा येतो. दरम्यानच्या काळामध्ये कुठलीही अशी गोष्ट की जी या केसवर इफेक्ट करेल अशी कुठलीही गोष्ट शासन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. दुसरं असं सुद्धा सांगितलं की शासनाने जनरल निर्णय घेतला कुठली पेन्शन योजना स्वीकारायची जो काय असेल तो आमच्या खात्याला सुद्धा लागू राहील. माझ्या खात्याने उत्तर देऊन हा प्रश्न सुटत नाही आणि जी केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे जे मुद्दे सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये मानले गेले जे हायकोर्टाने फेटाळलेले आहेत ते मुद्दे परत तुम्ही सुप्रीम कोर्टात मारणार असाल आणि ते सुप्रीम कोर्ट स्वीकारणार असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, तो माझा अधिकार नाही. त्याच्यामुळे सरकार आपल्या भूमिकेबरोबर ठाम आहे आणि सगळ्यांनी स्वीकारलेली मी आज सुद्धा मी तुम्हाला फिगर वाचून दाखवली की 8772 फक्त शिक्षक राहिलेले आहेत ज्यांनी अजून कॉन्ट्रीब्युशन करत नाही. तुम्ही खरं तर असं भांडत बसण्यापेक्षा त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करा. तुम्ही कॉन्ट्रीब्युशन केल्यामुळे सरकारने जर उद्या निर्णय घेतला की याच्याऐवजी आम्ही दुसरी देतोय तर त्याला ते एलिजिबल होतील, पण आता ते कशालाच एलिजिबल नाही आहेत. आणि हे म्हणून तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की 8772 लोकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन भरावं आणि ते भरणं त्यांच्या हिताचं आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला विनंती करतो की हा सगळं मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कुठलाही परिणाम होईल असा कुठलाही निर्णय शासन सध्या घेऊ शकणार नाही. काळे साहेब, आता मंत्री मोदींनी विस्तृतपणे उत्तर दिलेलं आहे, कृपया करून त्यास त्यांना आमची विनंती आहे सभापती महोदय की आपण फडणवीस साहेब आपणच निर्णय घेतला. म्हणजे न्यायालयीन जे कर्मचारी होते की जे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागलेले होते त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केली, दुरुस्ती केली. आपण आता उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये सुद्धा 4,500 प्राध्यापक होते जे 1 नोव्हेंबर 5 पूर्वी लागले त्यांना नवीन केली होती, ती रद्द करून आपण जुनी लागू केली. आपल्या सरकारने निर्णय घेतला त्याच्यामुळे हा निर्णय घ्यावा हीच आमची मागणी आहे. आम्ही ही चूक लक्षात आणून देतो, चूक दुरुस्त करावी ही आमची मागणी आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांनी 23 जूनला याबाबत बैठक पण घेतलेली होती. सतीश चव्हाण इथं आहेत, ती बैठक झाली, त्यांनी सांगितलं हा सम्यक समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या पुढे आणा, निर्णय घेऊ. त्यामुळे उपमुख्यमंत्री आमची विनंती आहे. 1 नोव्हेंबर 5 नंतरचं त्यांनी बोलले त्या दिवशी सभागृहात की आम्ही आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घेऊ, आम्हाला मान्य आहे. आज पण 1 लाख लोकांचा मोर्चा आलाय तो पुढचा विषय मान्य आहे, पण 1 नोव्हेंबर 5 पूर्वीचा जो काय असा अन्याय झालेले थोडे लोक आहेत. जसं आपण न्यायालयाच्या बाबतीत निर्णय घेतला, उच्च शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेतला, तसे शालेय शिक्षणचे सुद्धा साहेब हे थोडे लोक आहेत. हा अन्याय आपण दूर करावा एवढीच आमची मागणी मंत्री महोदय इथं उपमुख्यमंत्र्यांना करतो. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू सभापती महोदय. सभापती महोदय, मगाशी मी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे. 2005 पूर्वी जर त्यांना 100% झालेले आणि चुकून राहिलेले असतील आम्ही तपासून बघू, त्यांना न्याय देऊ. परंतु जो मुद्दा आम्ही हायकोर्टामध्ये मांडलेला आहे त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. द्यायचा तो न्याय सगळ्यांना एकाच वेळेला आम्ही एकसारखा देतो, त्याच्यामुळे कोणालाही एक न्याय नाही एक न्याय असं आमच्याकडून होत नाही. आम्ही पूर्वीसुद्धा हे दाखवून दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा जर असे राहिले